फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन तीस चेस्ट असलेल्या प्रिंसेस कट ब्लाउज की कटिंग बघणार आहोत। चेस्ट आहे 30 इंच, त्याचा 1/4 आहे आपला 7.5 इंच, उंची आहे ब्लाउज की 13 इंच, गळा फ्रंट साइडचा 5.5 इंच, बैक साइडचा 8 इंच, बाह्य उंची 4.5 इंच आणि दंडघेर 5 इंच। आपण आता याची कटिंग बघणार आहोत। पहिले आपण याची कटिंग पेपरवर करू। पेपर आपण घेतलेला आहे, पेपर आपण एकदा फोल्ड करून घेतलेला आहे। फोल्ड केल्यानंतर याची पहिले आपण उंची घेणार आहोत। उंची आहे आपली 13 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचे आहे शिलाईसाठी। 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। त्यानंतर चेस्टचा 1/4 घेणार आहोत आपण, छातीचा चौथा भाग। छातीचा चौथा भाग आहे आपला 7.5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवलेला आहे, म्हणजे 9 इंचाची आपण ही घडी घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे 2.25 इंचावर गळ्याचे माप घ्यायचे आहे, 5 इंचावर शोल्डरचे माप घ्यायचे आहे। इथे आपण मोंडा घेणार आहोत 5.5 इंच। गळा पण आपण 5.5 इंचच घेणार आहोत। इथे आपण मोंढ्याचा आकार द्यायचा आहे 1 इंचावर आणि 1.5 इंचावर। हा पुढ फ्रंट साईडचा आकार आहे 1 इंचावर आणि हा बॅक साईडचा आकार आहे 1.5 इंचावर। याला आपण गळ्यालाही राऊंड शेप देऊन घेणार आहोत। नंतर इथे आपण हा शोल्डर जो आहे, शोल्डरचा आपण सेंटर काढणार आहोत। सेंटर काढल्यानंतर इथून सरळ रेषेमध्ये आपण एक मार्किंग करायचे आहे। मार्किंग केल्यानंतर इथे आपण 4.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे। इथे आपण एक सरळ रेष मारून घेऊ। सरळ रेष मारून घेतल्यानंतर एक ह्या साईडने आपण 1 इंचावर एक मार्किंग करायची आणि दुसऱ्या साईडने पण 1 इंचावर एक मार्किंग करायची। याला आपण 4.5 इंचामध्ये जॉईंट करून घेऊ। हे जी सरळ रेष आपण घेतलेली आहे 4.5 इंचावर, ही सरळ रेष आपण ह्या मोंढ्यामध्ये जॉईंट करणार आहोत। आता याची आपण कटिंग करून घेऊ। इथे आपण दोन्ही साईड सेंटर जे आहे ते आपण कट करणार आहोत। ही आपली पाठीमागची साईड बॅक साईड और ही फ्रंट साईड। आता याची कट करताना हे जे आपण वाढवलेलं आहे 1 1 इंच, ते आपण हे कट करणार आहोत। आता हे जे अशा पद्धतीने आपण वाढवलेलं आहे, आपण हे जे इथे सेंटरला आपण 4.5 इंच घेऊन मोंढ्यामध्ये आपण हे जॉईंट केलेलं होतं, ह्या साईडने आपण 1 इंच आणि ह्या साईडने आपण 1 इंच घेतलेलं होतं। पण याच्या हे जे दोन्ही पार्ट आहे हे आपण दुसऱ्या पेपरवर वाढवणार आहोत। त्यासाठी आपण ह्या साईडने 1 इंच आणि ह्या ह्या साईडने 1 इंच, म्हणजे त्याच्या ॲपोजिट साईडने 1 1 इंच वाढवणार आहोत। तर ज्यावेळेस आपण पहिले ह्या साईडने वाढवले होते, तर आता आपण ह्या साईडने 1 1 इंच वाढवणार आहोत, ह्या साईडने आणि ह्या साईडने। तर दुसऱ्या पेपरवर याची कटिंग करून घेऊ। आपण हा दुसरा पेपर घेतलेला आहे। दुसरा पेपर घेतल्यानंतर आपण इथे 1 इंचावर मार्किंग करायचे आहे। 1 इंचावर मार्किंग केल्यानंतर हा आपण असा क्रॉसमध्ये ठेवणार आहोत। हा असा आपण क्रॉसमध्ये ठेवलेला आहे। हा फक्त आपण खालच्या साईडनेच 1 इंच वाढवलेला आहे आणि हा परत जसा आहे तसाच आपण याला मार्किंग करून घेऊ। याची आपण
कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण जशी ह्या साईडनी वाढवले होते तर त्याच्या ॲपोजिट साईडने आपण 1 इंच वाढवलेले आहे. दुसरा जो पार्ट आहे तो पण आपण तशाच पद्धतीने 1 इंच वाढवणार आहोत. आपण हा दुसरा पेपर घेतलेला आहे, इथे आपण 1 इंचावर मार्किंग करायचे आहे. इथे आपण 1 इंचावर एक मार्किंग करून घेऊ. 1 इंचावर मार्किंग केल्यानंतर जशी आपण ह्या साईडने 1 इंच वाढवले होते त्याच्या ॲपोजिट साईडने आपण 1 इंच वाढवणार आहोत. तर आपण हा क्रॉसमध्ये ठेवू. वरच्या साईडने आपण वाढवलेलं नाही आहे, फक्त खालच्या साईडनेच आपण 1 इंच वाढवलेलं आहे. नंतर हे आपले जसे आहे तसेच आपण याला मार्किंग करणार आहोत. याची आपण आता कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे हा पार्ट पण वाढवलेला आहे. आपण स्लीव्हची कटिंग करून घेऊ. स्लीव्हसाठी आपण हा पेपर घेतलेला आहे, पेपरला आपण डबल करून घेतलेला आहे. आपली स्लीव्हची उंची आहे 4.5 इंच. 4.5 इंच आपली स्लीव्हची उंची आहे, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवायची आहे, म्हणजे 6 इंच आपण याची उंची घेणार आहोत. इथे आपण सरळ रेष मारून घेणार आहोत. आपला मोंडा घेतलेला आहे आपण, हा जो मोंडा घेतलेला आहे आपण हा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. यामध्ये आपण 2 इंच मिळवायचे. 7.5 इंच आपण बाहीची घडी घेणार आहोत. याला आपण सरळ रेष देऊन घेऊ. एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून घेऊ. एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. इथे आपण 2.5 किंवा 3 इंचावर, 2.5 इंच पण चालतं आणि 3 इंच पण चालतं. आपण इथे 2.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे आणि याला आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. दंडघेर आपला जेवढा असेल तेवढा दंडघेर घेऊन त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे आहे. बाहीची पण आपण कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने आपण ही बाहीची पण कटिंग करून घेतलेली आहे. ही आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची ही कटिंग केलेली आहे. हा जो वाढवलेला भाग आहे, जसा 1 इंच ह्या साईडनी आणि 1 इंच ह्या साईडनी, ज्यावेळेस आपण इथे जॉईंट करतो त्यावेळेस हा टक्स टाईप इथे छानसा त्याची फिटिंग बसत असते. तर ही आपण 30 इंच चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग बघितलेली आहे. अगर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.